ऑटोमधून गांजाची तस्करी केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकानं राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून सहा आरोपींसह ऑटो सुमारे 1 क्विंटल गांजा जप्त केलेला आहे. या कारवाईमुळे खामगाव परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. अकोला येथून नांदुरा येथे एका ऑटोतून चॉकलेट वेस्टनातून गांजाची पॅकिंग करून गांजाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे SDPO पथकानं पाठलाग केला असता तत्पूर्वीच MH28T718 हा ऑटो घाटपुरी टर्निंग जवळून पुढे निघून गेला. त्यामुळे SDPO पथकाने संशयित ऑटोची माहिती MIDC टर्निंग पॉईंटवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल किरण राऊत आणि कॉन्स्टेबल राहुल इंगळे यांना दिली. या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी ऑटो थांबवून झाडाझडती घेतली. तेवढ्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पथकही घटनास्थळी पोहोचले. यावेळी एक महिला आणि 4 पुरुष ऑटोतून गांजा घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी 6 आरोपींसह ऑटोतून नांदुरा येथे नेल्या जाणारा गांजा जप्त केला. त्याचवेळी ऑटो समोरून जात असलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एक जण दुचाकी सोडून पसार झाला. रस्ता साफ असल्याचा इशारा या दुचाकीवरून ऑटोला दिला जात होता. MH28BD129 क्रमांकाच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने ही दुचाकीही ताब्यात घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात API अमर चोरे, PSI बोरसे, हेड कॉन्स्टेबल सुनील राऊत, पोलीस कॉन्स्टेबल राऊत, प्रदीप मोरे थोरात, देवेंद्र शेळके, सुधाकर थोरात, रवींद्र कनर यांनी ही कारवाई केलेली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या गांजांची किंमत 6 लाखांच्यावर असल्याचं समजतं आहे. गांजा आणि साहित्य मिळून पोलिसांनी 7 लाखाचा ऐवज जप्त केलेला आहे. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.